क्रिस्पी भेंडी किंवा कुरकुरीत मसालेदार भेंडी करण्यासाठी मी पहिल्यांदा काय केलं की भेंडीची डोकं आणि शेपूट हे काढून घेतली आणि मग त्याला असे एक एक भेंडी घेऊन त्याला असं तिरकस पातळ 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 चिरून घेतले बरं तुम्हाला पातळ असं तिरकसच चिरायला पाहिजे असं काही नाही उभी पण चिरू शकता गोल पण चिरू शकता पण मला तिरकस चिरायला जरासं आवडलं म्हणून मी तिरकस चिरून घेतलेली आहे वेल आता ही चिरायला बऱ्यापैकी वेळ लागतो पण त्याचा रिझल्ट जो असतो तो खरोखर सुंदर असतो तर आपण अशी आता चिरून घेतलेली आहे भेंडी एका भांड्यात घेऊन त्याच्यात आपण लागणारे मसाले जे आहेत ते आपण त्याच्यात ॲड करणार आहोत सर्वप्रथम आपण त्याच्यामध्ये जे ॲड करणार आहोत ते आहे लाल मिरची पावडर आपल्याला लागेल तशी आपण चवी प्रॉब्लेम जेवढा तिखटपणा पाहिजे तसा मग त्याच्यात धणे पावडर घालून घ्यायची थोडीशी चवीला धणे पावडरसुद्धा एखाद दोन चमचे मग आंबटपणाला आपण थोडंसं आमचूर पावडर घालतो ह्यामध्ये आता एक लक्षात घ्या मी ह्याच्यामध्ये मीठ अजून घातलेलं नाही आहे पण आता हे मी घालते ते म्हणजे थोडंसं तांदळाचं पीठ हे सगळं घालून आपण ड्राय मिक्स करून घेणार आहोत मीठ घातलं असतं तर काय झालं असतं की ह्याला या भेंडीने पाणी सोडलं असतं मग फ्राय करताना आपल्याला प्रॉब्लेम आला असा आणि त्यांनी मसाला नीट धरला नसता त्यामुळे आपण आत्ता मीठ घालत नाही याच्यामध्ये आपण मीठ अगदी तळाईचे फ लास्ट मोमेंट घालवू आता हा मसाला घातलेली भेंडी जी आहे ती आपण एकदा चाळून घेऊ चाळून घेण्याच्या मागचं कारण एवढंच आहे की जे एक्सेस मसाला असतो तो निघून जाईल पण हा मसाला आपण टाकायचा नाही आपण चाळून घेऊन बाजूला ठेवून द्यायचा आहे आणि आता ही जी भेंडी आपली झालेली आहे ती एक दोन मिनटं बाजूला ठेवू आता ती तळायची आधी आपण त्याच्यात मीठ घातलेलं आहे आणि आपण बॅचेसमध्ये आता हळूहळू आपण ती कुरकुरीत हुईस्टवर तळून घेणार आहोत तर पाहत राहा एक प्रत्येक बॅचला जवळजवळ नाही म्हटलं तरी दोन ते तीन मिनटं लागतात तळायला तर बऱ्यापैकी वेळ लागू शकतो याला मी थोडासा व्हिडिओ फास्ट केला आहे तरी तुमच्या व्हिडिओ खूप लांब होऊ नये म्हणून तर तो आता आपण तळून घेतोय त्या हिशोबाने आपली सगळी भेंडी आता तळून झालेली आहे ती आता आपण काढून त्याच्यावर जो आपण गाळ चाळून ठेवलेला मसाला जो होता तो लावतो आहे आणि ह्या मोमेंटला तुम्ही पाहिजे तर थोडंसं मीठ घालू शकता ते काय तरी आपल्याला पाहिजे थोडं मीठ घालून घ्यायला हरकत नाही आणि आता ही कुरकुरीत भेंडी तुम्ही खाऊन पा आणि मला जर डेफिनेटली कळवा की कशी वाटली ही पद्धत